कळमवाडी थेट पाईपलाईन योजनेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोडा घातला नाही तर ठेकेदार सल्लागार कंपनी यांच्याशी हातमिळवणी करून संगनमतानं योजनेच्या पैशावर माजी गृहराज्यमंत्र्यांनी दरोडा घातला आहे असा आरोप भाजप ताराणी आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकाद्वारे केला आहे कोल्हापूर शहराची दोन हजार पंचेचाळीसची लोकसंख्या गृहीत धरून काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली माजी मंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत योजनेच्या कामाचं उद्घाटन केलं मात्र पाच वर्षात काम पूर्ण झालेलं नाही श्रेयवादाचा प्रयत्न उघडा पडल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बेछूट आरोप करतायत योजना मंजूर करताना अत्यंत घाईगडबडीत स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी कोणत्याही विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र न घेता अर्धवट योजना मंजूर केली जॅकवेलचं बदललेलं डिझाईन तीन किलोमीटर टाकावी लागणारी विद्युत वाहिनी यामुळे योजनेचा खर्च वाढणार आहे त्यातून ठेकेदाराचं हित पर्यायानं ज्यांनी योजना मंजूर करून आणली त्यांचं हित जोपासलं जाणार आहे योजनेचा झालेला खर्च आणि लागणारा खर्च पाहता योजनेची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे त्यातून पन्नास कोटी रुपये बचत होऊ शकतात त्यामुळं या योजनेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजप आणि आघाडीनं पत्रकाद्वारे केली आहे गटनेते सत्यजित कदम नगरसेवक सुनील कदम विजय सूर्यवंशी अजित ठाणेकर किरण नकाते आशिष ढवळे यांच्या या प्रसिद्धीपत्रकावर सह्या आहेत